आज खऱ्या अर्थाने समाजाचा उपेक्षित असणाऱ्या घटकाला समाजासमोर आणण्याचं काम आज आपल्याला करावं लागणार आहे। समाजामध्ये एखाद्याबद्दलची मानसिकता आपण लगेच बनून मोकळे होतो, पण समाजामध्ये दिसणारी मानसिकतेपेक्षाही एक वेगळी मानसिकता मागे दडलेली असते हे मात्र आपण कधीच पाहू शकत नाही। असा समाजातला एक घटक म्हणजे पोलीस आहे, म्हणजे पोलीस आहे। याच पोलीस नावाच्या बांधावामध्ये सुद्धा एक बाप एक आई आणि एक माणूस दडलेला आहे हे आम्हाला समजलंच नाही। आम्हाला पोलीस म्हणजे काय कळलंच नाही। अहो पोलीस बांधवांची जर एका वाक्यामध्ये व्याख्या करायची झाली तर प्रत्येक क्षणी जीव ज्याचा ओलीस आहे ओळखलत का महाराज त्याचं नाव पोलीस आहे। अनेकांना वाटतं पोलीस होणं सोपी गोष्ट आहे, पण ज्यांना ज्यांना वाटतं ना पोलीस होणं सोपी गोष्ट आहे त्यांनी कधीतरी हे भरतीला उतरणाऱ्या मुलांबरोबर धावून पाहावं। ती आज थंडीचे दिवस आहेत, या थंडीच्या दिवसामध्ये 8 वाजले तरी आमच्या अंगावरची चादर आम्ही बाजूला घेत नाही, पण याच कडाडत्या थंडीमध्ये 4-4 वाजता धावणारी आमची लेकर पोलीस भरतीसाठीची पाहावीत। कळे पोलीस होणं किती अवघड आहे, ज्यांना ज्यांना वाटतं ना पोलीस होणं सोपी गोष्ट आहे, त्यानं कधीतरी अहो रात्रीची वेळ असते, सकाळी 4 वाजता पहिली परीक्षा द्यायची आहे म्हणून घरातून संध्याकाळी 6 वाजता बॅग भरणारा, रात्रीच्या 11 वाजता फुटपाथवर पोहोचणारा आणि 11 वाजेपासून सकाळी 5 वाजेपर्यंत मच्छरांचं कोंदण अंगावर घेऊन रात्रभर त्या ठिकाणी तसाच पडून राहणारा, सकाळी 4 वाजता धावत धावत पळणारा, पण अवघ्या 1 मार्कानं गेल्यानंतर त्याच्या डोळ्यातून ओघळलेले अश्रू एकदा पाहावेत म्हणजे कळतं पोलीस होणं किती अवघड आहे। अहो आम्ही एखाद्या वेळेस सहजपणे बोलून जातो पोलीस लाच खाऊ असतात, पोलीस असे असतात, पोलीस तसे असतात, पण एक गोष्टीचा विचार करा, ज्यांना वाटतं ना पोलीस होणं सोपी गोष्ट आहे, कधीतरी पोलीस भरती करणाऱ्या या पोरांकडून दिवसभर जी रात्रीचा दिवस करून कागदपत्र काढतात ना 2 दिवस त्यांच्या बरोबर थांबून पहा मग कळतं पोलीस होणं किती अवघड आहे। अहो 2 दिवस कागदपत्र काढल्यानंतर रात्रीचा त्याचा दिवसा सुद्धा आणि रात्री सुद्धा तो घामानं ओतंबून जातो, कारण घामाची प्रत्येक धारा त्याच्या काढलेल्या कागदपत्रांच्या प्रत्येक पानात दडली असते आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं त्याची परीक्षेत पास होतो आणि एकदाचा तो पोलीस होतो। पण इथंच तो पोलीस होतो आणि खऱ्या अर्थानं इथूनच त्याच्या आयुष्याला दिव्यता प्राप्त होते। तुम्ही सौखाना कधीतरी बंद असलेला पाहिलाय, दवाखाना ही प्रत्येकाची गरज आहे, अत्यावश्यक गरज आहे, पण कधीतरी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही दवाखाना बंद असलेला पाहिलाय, कधीतरी तुम्ही अत्यावश्यक असणारं मेडिकल बंद असलेलं पाहिलंय, पण तुमच्या उभ्या आयुष्यामध्ये पोलीस स्टेशन बंद आहे असा दिवस कधी आयुष्यात सापडणार नाही। कारण खऱ्या अर्थानं रात्रीचा दिवस करून आमचा प्रत्येक पोलीस बांधव त्या ठिकाणी स्वतःचं कुटुंब विसरून आपला प्रपंच करत असतो, मग तो ट्रॅफिक पोलीस असेल वा गुन्हे अन्वेषण विभागाचा आमचा पोलीस बांधव असेल, रात्रीचा दिवस करत असतो, अप्रवृत्तीची कुस्ती खेळत असतो। म्हणून तुम्ही मी प्रत्येक जण आनंदानं मस्तीमध्ये जगत असतो, अहो ट्रॅफिक पोलीस हवालदार या रस्त्यांवरती उभा असतो म्हणून तर तुमचा माझा प्रवास आनंदानं सुखानं सुरळीत होतो। अरे दिवसभर उडवणाऱ्या धुरळ्यामध्ये तो दिवसभर उभा राहत असतो, मात्र एसी गाडीत बसून आम्ही त्याच्याच नावानं बोट मोडत असतो, पण त्याच्याकडे बोट करत असताना 4 बोट आमच्याकडे असतात हे मात्र आम्ही विसरून जातो। अरे वाहतुकीचे नियम आमच्यासाठी आहेत पण आम्ही ते पाळायला हवेत हेच मात्र विसरून जातो आणि खऱ्या अर्थानं आमच्या पोलीस बांधवांना आम्ही दोष मात्र देत राहतो। अहो खऱ्या अर्थानं एखादी डेड बॉडी आली, सुट्टीची वेळ झाली आणि पोस्टमार्टमला डेड बॉडी आली, घरी लेकराचा वाढदिवस आहे, बायकोचे 100 फोन त्याला येऊन गेलेत, बायको फोन माग फोन करते पण त्यानं डेड बॉडी पाहिल्यानंतर सुद्धा मोबाईल स्विच ऑफ करून बाजूला ठेवून पूर्ण पोस्टमार्टम होईपर्यंत त्या ठिकाणी थांबणारा। अहो डेड बॉडीची दुर्गंधी सुटल्यानंतर नातेवाईक सुद्धा दूर जातात, पण शेवटपर्यंत पोलीस नावाचा देव माणूस मात्र त्या ठिकाणी उभा असतो, जोपर्यंत प्रेत अँब्युलन्स मध्ये जात नाही तो पोलीस बांधव आम्हाला कळाला। अहो राजकारण्यांच्या वाढदिवसांमध्ये तुमच्या आमच्या सणवारांमध्ये जो स्वतःचं ही कुटुंब विसरतो ना,
आता अनेकांच्या वाढदिवसामध्ये जो स्वतःच्या लेकराचा तान्या लेकराचा एकुलता एक लेकराचा वाढदिवस सुद्धा विसरतो तो पोलीस असतो. जो खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या सेवेमध्ये स्वतःच्या कुटुंबावरही तुळशीपत्र ठेवतो ना तो पोलीस असतो. जो स्वतःच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा ऑन ड्युटी असतो तो माझा पोलीस असतो. तो माझा पोलीस असतो. अहो खऱ्या अर्थाने एखाद्या पोलीस बांधवाला उद्या विचारून पहाव. एखाद्या पोलीस बांधवाला विचारून पहा, दादा दिवाळीचा अभंग स्नान केलेत कधी तुम्ही? दादा दिवाळी पहाट कुटुंबासोबत साजरी केलीत कधी? दादा गणेश उत्सव नवरात्र कुटुंबासोबत घालवलत कधी? खऱ्या अर्थाने त्या कधीही त्याच्या कुटुंबाचा विचार करतच नाही. तो तुमच्या माझ्या कुटुंबासाठी रात्रीचा दिवस करत असतो. का? सदरक्षणाय खल निग्रणाय या घेतलेल्या प्रतिज्ञेसाठी तो कधी कधी आपल्या प्राणांची आहुती सुद्धा देत असतो. मी स्टेट वाईज जर बोलायचं झालं तर महाराज सगळ्यात मोठं पोलीस बांधवांचं दुःख काय असेल तर आजही प्रत्येक असंघटित कामगारांच्या सुद्धा संघटना उभ्या राहिल्या. पण आयपीएसच्या पुढचे जेवढे सेक्शन आहेत ना त्यातल्या एकाही पोलीस बांधवांसाठी संघटना नाही. एक संघटना दिल्लीत उभी राहण्याचा प्रयत्न झाला पण खऱ्या अर्थानं तीही रद्दबाधक ठरवण्यात आली. आज माझ्या पोलीस बांधवांचं जीवन असं झालंय. अनेक पोलीस बांधवांची प्रकरणं घटस्फोटापर्यंत पोहोचलीत. मी उघड्या डोळ्यानं पाहतोय महाराज, उघड्या डोळ्यानं पाहतोय. अनेक पोलीस बांधवांना भेटतोय, त्यांच्या डोळ्यातलं जर पाणी पाहिलं ना, अहो खऱ्या अर्थानं एक बाजू पाहिली आम्ही. आजही आजही ट्रॅफिक पोलीस बांधवातल्या 80% माझ्या पोलीस बांधवांना रिटायरमेंट नंतर जर काय मिळत असेल तर श्वसनाचे सगळ्यात मोठे आजार मिळाले वस्तुस्थिती आहे. अहो तोच पोलीस नावाचा देव माणूस तुमच्या आणि माझ्यासाठी खऱ्या अर्थानं दहशतवाद्यांच्या गोळ्या सुद्धा खांद्यावर घेत असतो. कधी तुकाराम ओंबाळे बनून, कधी खऱ्या अर्थानं सालसकर बनून, कधी हेमंत करकरे बनून तुमच्या माझ्यासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी सुद्धा करून त्याचा अभिषेक करत असतो. म्हणून हात जोडून पहिल्यांदा एक विनंती करतो. खऱ्या अर्थानं अहो 2-4% पोलीस बांधव असतीलही असते पण प्रत्येक क्षेत्रामध्ये अशी लोक असतात हो. पण त्यांच्याकडे पाहून रात्रंदिवस तळमळणाऱ्या आपल्या पोलीस बांधवांना समाजाकडून खऱ्या अर्थानं आदराची भूमिका मिळायला हवी ही मागणी तुमच्या चरणाला स्पर्श करून करतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रस्त्यावरती गाड्या धावतायत, रस्त्यावरती गाड्या धावतायत, रस्त्यावरती गाड्या पळतायत, रस्त्यावरती वाहनांचं प्रमाण वेगानं वाढतंय आणि वाढणाऱ्या वेगानं वाढणाऱ्या या प्रमाणामध्ये खऱ्या अर्थानं अपघात हे ठरलेले आहेत. अपघात होतील, अपघात होणार आहेत पण शोकांतिका ही आहे. या अपघातांमध्ये या वर्षी सर्वाधिक मृत्युमुखी पडलेल्या तरुणाईचं वयोगट 18-35 आहे. 18-35 म्हणजे आपल्या आई वडिलांचा भार खांद्यावर घेण्याचं वय आहे. 18-35 म्हणजे खऱ्या अर्थानं कुटुंबाला घडवण्याचं ते वय, कुटुंबाचा आधार होण्याचं वय आहे. आणि यामध्ये जर ही मुलं खऱ्या अर्थानं रस्त्यावरती पडत असतील, अहो खऱ्या अर्थानं विचार करा, आपल्या समाजाची सगळ्यात मोठी जर शोकांतिका कोणती असेल, आपल्या घराला आग लागत नाही तोपर्यंत जळणाऱ्या घरांकडे आपण कधीच पाहत नाही. पण एक दिवस रस्त्यावरती विचार फक्त कधी कुणाची मदत करताना करा. उद्या जर आपलं पोरग असत रस्त्यावर पडलेलं असेल आणि त्याला जर मदत मिळाली नाही आणि तो देवा घरी गेला तर कसे वाटेल? आजपासून कितीही महत्वाचं काम असू द्या पण 108 आणि 100 हे दोन नंबर सदैव मोबाईल मध्ये ठेवा. कितीही महत्वाचं काम असू द्या, रस्त्यावर अपघात झाला 2 मिनिटं त्याला मदत करा. कारण ही सुद्धा देवपूजाच आहे, ही सुद्धा देवपूजा आहे.